कितली वर्सांत जाली वास्को कार कोळशा आड आवाज काढीत आसात. प्रकरण सरकार प्रदुशण नियंत्रण मंडळ NGT आणि हायकोर्टाचे पावण्यार पावन झाले. MPT आणि कंपन्यो कोणाकूच आयकनात. 4 दीस बंदी उपरांत येरे माझ्या मागल्या. आता प्रकरण सोशल मीडियार तापला. Coal dust pollution has been endemic to Vasco and surrounding areas for several years now. Yesterday we saw several disturbing videos and pictures on social media of coal dust settling in homes in Vasco. I am having a very serious problem in my own house. We have been protesting about it for the last several years, but nobody seems to care. In particular, the Goa State Pollution Control Board, which is supposed to be an environmental watchdog, has miserably failed us. To my knowledge, medical science has not yet created or discovered any medicine that is capable of scooping out the coal dust pollutant that has settled in our children's lungs. परिस्थिती पळयल्यार ना MPT ना कोळसो हाताळपी कंपन्यांक प्रदुशण नियंत्रण मंडळाचो कसलोच धाक उरिल्लो ना. हरशी लोक मुद्दम जावन सी फेसिंग घरां सोदतात. मात मुरगांवां सी फेसिंग घर म्हणल्यार संकट. जे फेसबुकार जे इमेजीस आमी पळयल्यार दे आर व्हेरी डिस्टर्बिंग. गोवा पोल्युशन बोर्ड हेका होल अँड सोल रिस्पॉन्सिबल आसा, कित्याक गोवा पोल्युशन बोर्डाचो हांगा कांयच कंट्रोल ना. आमी इतले गेले आतां 6-7 वर्सां आमी कंप्लेनी गोवा पोल्युशन बोर्डाक दितात, त्याचं आमकां रिप्लाय सुद्धा मेळना. आणि हे 15 दीस एकदम म्हणटा ते मुरगांवच्या लोकां खातीर सामके ते म्हाका दिसता इतलो कोळ आमी केन्नाच पळोवंक ना. आणि तो आमच्या ताटांनी जेवणांनी उदकान सगळ्या भितर आमकां कोळूच गावता. सो आमी हे फावटी गव्हर्मेंटाक सांगूक शकता की आमी हे तुमकां ओगी रावपा ना, अँड वी वील टेक दीस कोल कंपनीज टू द टास्क. अँड गोंया भायरचे जे लोक आसात त्यांचं एक सदा ड्रीम असता की गोयात येऊन आपण एक सी फेसिंग घर घेऊचे, पण हांगा आमची घरां जी सी फेसिंग असतात तीच आमकां नाकाशी झालेली असतात. आमची जी लहान लहान भुरगीं आहात, एक वर्सा ते 4 वर्सां भितरची भुरगीं आहात, ती लिटरली हे कोळशा बरोबर खेळटात. आणि म्हाका तर दिसता की सरकारूय आमकां कोळशातून कॉन्टॅक्ट करपाक अनसक्सेसफूल असा आणि गोवा पोल्युशन बोर्डूय. प्रुडंटा खातीर विक्रम नायक.